स्वतःच्या जागेत हक्काचं घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? डीके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत शाहू नगरी ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। तर मग आजच आपला प्लॉट बुक करा, मर्यादित प्लॉट शिल्लक। आमचा पत्ता गट नंबर 469 शाहू नगरी लक्ष्मी टाकळे बायपास पंढरपूर। आजकाल नाते संबंध केवळ औपचारिकतेपुरतेच मानले जात आहेत। स्वार्थाभोवतीच कारभार हाकणाऱ्यांची नाती केवळ अर्थापुरतीच मर्यादित राहत असताना सावत्र बापाने माहेरी नेण्याच्या बहाण्याने अर्ध्यात सोडून दिलेल्या भुळसर विवाहित मुलीला अमोल साळवे या अनोळखी तरुणाने पोलिसांच्या मदतीने घरपोच तिची पाठवणी केली आणि या ताईला अनमोल भाऊबीज भेट दिली। जालना हे माहेर तर भटाना हे सासर असलेल्या रेखा जगन्नाथ दुधाने यांचा स्वभाव तसा भोळसर, त्यात बोलणेही अडकळत होते। रेखाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने दुसरे लग्न केले। रेखाच्या भोळसरपणामुळे तिची आतापर्यंत 2 लग्न झाली। आईने सावत्र बापाच्या मदतीने दुसऱ्यांदा तिचा भटाना येथे नांदायला पाठवले। या दिवाळीत भाऊबीजेकरिता माहेरी घेऊन जाण्यासाठी सावत्र बाप तिला भटाना येथून घेऊन निघाला, मात्र गंगापूर जवळ येताच त्याने तिला सोडून पळ काढला। अनोळखी शहरात भोळसर स्वभावाची रेखा कावरीबावरी झाली। येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात बसून ती ढसाढसा रडायला लागली। तेव्हा रवींद्र नारळे यांनी तिला धीर दिला, विचारपूस केली तर तिला काही सांगता येत नव्हतं। बाजार समितीपासून काही अंतरावर राहणाऱ्या अमोल साळवे यांच्या घरी तो तिला घेऊन गेला। अमोल व त्यांच्या घरातील मंडळींनी तिला धीर देत खायला दिलं, विश्वासात घेऊन विचारपूस केली। रडत रडत रेखाने आप भीती सांगितली। तेव्हा अमोल यांनी जालना पोलिसांना संपर्क केला। पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना सदरील घटना कळवली। अमोल यांनी रेखाला साडीचोळी देऊन येथील पोलीस ठाण्यात आणले। अमोल साळवे यांनी खाजगी वाहन करून रेखा यांना स्वखर्चाने गंगापूर व जालना पोलिसांच्या मदतीने घरी सुखरूप पोहोच केले।